कथेचं नाव मृदगंधा, लेखक पीएस झोटे। गर्मीन आता हटवल्यासारखं भांडावून धरलं होतं। न्यारी वेळेला भाजून काढायला सुरुवात केलं की पहाटे 3 वाजेपर्यंत तिचं चोख काम चालू होतं। कधी उकडून तर कधी जीवाला होरपळून काढायची। गुरं ढोरं पाखरं लहा लहा करत झाडाझुडपांच्या आसऱ्याला बसायची। नितळ पाण्याच्या लोंढ्या गझळ्या रानुमाळ वाहताना दिसायच्या। सावलीला लपलेल्या जीवाचं आडव्या उभ्या झाडाच्या झपक्यानं डोळं कानफाट लालबुंद व्हायची। किती पाणी पिलं तरी घडीभरानं तोंड कोरडं पडून जीभ आतवाडा घेत होती। तोंड कसनुस कडुशार बेचव अन्नावरची वासना उडून गेलेली। लिंबाच्या फांद्यावर कावळं कोग्या चोच्या आ करून बसलेल्या। गुरं ढोरं कान पाडून डोळं मिटून उपाशी बोटानं उपोषणाला बसल्यागत लहान तोंड करून बसलेली। दुपारीला ऊन आग वकायची। औंदा उन्हाळ्यानं जोड जम्यानं तापायचं ठरवल्यासारखं दिसत होत। संगतीला आभाळगट ढगाच्या चवडी धरून रांगा लावल्या कि वारं थपकायचं। तिसरा पारा पस्तोर गर्मीनं जीव खाकुलतीला यायचा। शेतात लईच कामं पडलेली। पावसाळा लांबल्यानं रब्बी उशिरानं आला। उन्हाळ्या दादानं वक्त्याला भट्टी पेटवल्यानं सुगी होरपळत तळमळत बळबळ घरी आणली। आता उन्हाळी कामाला अवधी कमी राहिल्यानं एकच धांदल उडणार होती। शेताच्या कामाची लईच परवड, जिरायताचं खळं आणि पापाचे फळं। कुण्या जन्माचं पाप फेडायला कोणब्या पोटी जन्म घ्यावा लागतोय। धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी गत झालेली। सुगंधाला विकून विकून 5 एकर जिरायती कोरडवाहू जमीन राहिली। जिवंत राहण्यासाठी आपल्याच देहाला तोडून कुरतडून खावं तसं जमीन विकून जगावं लागतंय। घरी आऊत करायला परवडत नव्हतं। जमीन बटईनं द्यावं तर बटई आणि लुटई। नवरा गुलाबराव दुखण्यानं सापळा झालेला। 4 पावलं टाकताना धापा लागायची। तरणा बाण रांगडा साधा सरळ गडी, पण जीवाचं मातेरं झालं। जळण काढायला बाभळीवर चढला। जळण काढायच्या नादात कुचक्या फांदीवर पाय पडला। तसा फांदी सकट झाडावरून थेट खाली पडला। डाव्या बरगडीच्या 2 फास्या तुटून फप्फुसाला बाधा झाली। 2 महिने दवाखाना करताना 2 एकर खर्ची झालं। जळण काढता काढता आयुष्याचं सरपण झालं। तरण्या ताकदीची उसळती उरक उरात असतानाच ऊर्जाहीन जगणं नशीबी आलं। पांगवलेली काया म्हणजे भग्न देहाला खेळवणारा काळा भुषंग। स्वप्न बिंबाचं चित्त चक्षू जळणारी तप्त सळी। अपंगत्व वास्तवात मरण यातनेहून दाहक विदारक असत। सुंदर सफल जीवनाच्या एका अवस्थेला आपण आता मुकलो आहोत। जगणं आता असून अडचण नसून खोळंबा झालेलं। शेतात आलं तर नुसतं माग बोजगावण्यासारखं चितागत बसून राहावं लागतंय। पाखरू तर लांबच, तोंडावरल्या माशा सुद्धा हाणणं होत नाही। सुगंधाचं जीवन मंद दरवणाऱ्या परिमळासारखं। अथांग आकाशाची निळाई नितळ पाण्यात उतरावी तशी गुलाबरावाच्या जीवनात एकरूप होऊन राहिली। आयुष्यातील सगळ्या उणीवाचा अडचणीचा बाऊ न करता शांतपणे कष्टाचा वसा घेऊन खंबीर मनानं प्रसंगाला तोंड देत धीरानं संसार सावरायला लागली। नात्याचं नीतिबंध सांभाळताना वंचित सुखाच्या पोकळीची वेदना कधी कधी ढवभरल्या नितळ डोळ्यांच्या त्या पापण्यातून खळखण टपकताना दिसायची। बाई माणूस कुठवर शेताला पुरणार? शेतातलं करायला बळ बुद्धी आणि पैसा असला तर शेती, यातलं एक बी कमी पडलं तर शेती नव मग मातीच, शेतीची बी आणि संसाराची बी। लिंबाच्या सावलीला सुगंधा दुपार टाळायला बसली। सोबत गुलाबराव गुडघे पोटात घेऊन खोकत पडलेले। नजर गत जीवनाचा हिशोब जुळू पाहत होती। हिशोब काही लागत नव्हता। जीवाची पर्वा न करता शेती कसावी? मोठी वटीचा फरक सांभाळून मिळेला तळ हातावर भाकरी खाऊन पेरणी करावी तरीही कुंब्याच्या अन्नाला किंमत नाही।
सगळा ताळेबंद तोट्याचा आणि दुखणं मागे लागलं तर दुखण्यापेक्षा मरण बरं. कामानं सुगंधाच्या हातावर दसुड्या भरलेल्या. महिना झाला तरी निघाल्या नाहीत. फोडावर फोड येऊन हात आणि काळीज सोलून निघालेलं. हात धसुड्यानं आणि काळीज परिस्थितीनं आता हातावरल्या रेषा कामाच्या कचऱ्यात जखमा होऊन घट पडून पार पुसून गेलेल्या. तळ हातावर कसली रेग नाही की हस्त सामुद्रिकेची खूण नाही. सगळं ओबड धोबड जरगट खरबट परवड झालेलं हात जन्माची लखतर झाल्यागत. उन्हानं डोकं तापलं तशी शेजारची पर्याग मावशी भाकर खायला आली. किती हा कमारल्या ग मावशे, अग दुपार झाली भाकर खायला ये भाकर खायला ये म्हणून. अग सुगंधा, कामाच्या नादात उन्हात ऐकूनही आलं बघ. खोप्यात पाखरू विसाव्याला शिरावं तशी म्हातारी सावलीला विसावली. डबडबल्या घामाला पुसून सावलीचा शिडका वांगावर घेतल्यागत पदरानं वारा घ्यायला लागली. काय काम करायलीस ग मावशी? अग सुगंधा, बुरखुंड येच तिच्या वारीचं. अग वावरावची हात सांभाळायचे ना, आणि नाही आलं तर कडकडनं रांचोरी जात बघ. मावशी तापलेल्या अंगाला सावली संग जुळवत वर्तमानाचं वास्तव सांगत होती. काय माय, जवारीचे पज ग सांगू तुला मावशी. सुगंधानं भाकरीचं धडुकं सोडलं. भाजलेलं बैंगन भुरकी मीठ सारं चुरगाळून भरीत केलं. नवऱ्याकडं धुडकं सरकिवलं. मावशीच्या भाकरीवर भरिताचा भेला वाढला. हातावर भरीत भाकरी घेऊन सारेजण खायला लागले. मी अशा पडली एकटी. यानं हात उचलं ना का पाय उचलं ना. मला होती वय एकटीला जवारी काढणं. अग आठव्या हिशानं खोती द्यायले कुणी धजना बघ. आम्हीच रात पाठ करून सुग्या केल्यात. आताच्या मजुराला राज आलंय. दोन एकर रान तीन मन जवारीनं काढायला गुत्त दिलं आणि दोन एकर जवारी झाली दोन मनच. आता मनभर मजुराला द्यायलाच कमी पडायली. पुढचं वरीस काय खायचं आणि कसं राहायचं, कसं सालकडीला जायचं. हारलेल्या जुगाऱ्यासारखी गत झाली बघ. ह्यो डाव हारलोय, दुसरा डाव नक्की जिंकू. हे अशा समाजात नीती सांभाळताना हारलेला डाव हा जीवनातील मोठा आत्मविजय असतो. सुगंधा स्वतःला सावरत होती. आगमन बरच्यावारी कुठून दिली ग मग सुगंधा? सुगंधा, खाराची फोड घे की ग, चटणी टाकून आणली. आंबाटानं ऊन नाही लागत, घे. पर्यागा मावशीनं दुमडलेल्या भाकरीवरच्या खारट आंबूस फोडी सुगंधाच्या भाकरीवर वाढल्या. मन भरजवारी कुठली देव माय, अग गुड करायलाच दया आली. तुला झाली नाही तर आमासनी काय देशील म्हणले. परिस्थितीच्या तडाख्यानं सुगंधा खचली होती. सुगंधा, तू काय खाते ग मग? पर्यागा मावशी काळजी भरल्या आवाजात बोलली. अग मावशे, गुड करायलाच लाज वाटायली सगळी जवारी न्यायला. लाज काज दोन पायला माया पादरात घातली. माया खळ्यावरच मी भनभिकाऱ्यागत खाली मानेनं पदर पसरून दान घेत होते. अग याच खळ्यावर सुपा टोपल्यानं दानदान केल्याल. काय आली परमेश्वर आमच्यावर. मी भिकारी मायाच राशीवर पदर पसरवत होते ग, पदर पसरवत होते. सुगंधाच्या भाकरीवर आसवांचं थेंब टपकत होत. हातावरची भाकर आसवानं माखत होती. कसं झालं ग सुगो असं? आता मावशीचं डोळं पाणावलं होत. काय सांगू मावशी, अग एकदा माणूस खचला की चौकून याडा पडतोय बघ. या जमिनीच्या तुकड्यात खंडीनं माल काढला आम्ही. औंदा पाऊस लागून राहिला म्हणता रबीची पेर उशिरानं झाली. जमिनीत वल मायदळ असल्यानं उगवण चांगली झाली. खरीप हातचा गेला. आता रब्बीसाठी गरत्या काळजाला भाबड्या अशीच टाकं घालून आम्ही ठिगळ लावली. सुगंधा कष्टाची परवड सांगत होती. अग मावशे,
उगवण चांगली झालेला शाळू हिरव्यागार पैठणीच्या शालूगत धरतीला खुलून दिसत होता बघ. वाऱ्याची झुळूक आली की सळकण अंगावर पातळ घुसळल्यासारखं शिवार दिसायला लागायचं. शालूचा ढळणारा पदर सावरताना दान लोन बावरून गेल्यागत शिवार वाटायचं. कमरा मांड्या एवढ्या उंचीच्या शाळूत सरळ झुकून द्यावं वाटायचं. हिरवं कच्च राहण डोळ्यात मावत नव्हतं. नवाळा अवकळ सुगंधानं मन वेड होऊन जायचं. उरभरून श्वास घेतला तरी कवळ्या नव्हाळ वासानं मन भरत नव्हतं. शिवाराची हिरवट पोपडी झाक डोळं मोती भरल्या कंसाची स्वप्न बघायला लागली. असा शाळू जोमात राहिला तर दोन खंड्याच्या मापाला हार नाही राहायची. अग मग सुगंधा, एवढा चांगला शाळू होता म्हणती तर काय झालं ग जवारीला? रास कशानं कमी झाली ग मग? मावशी काळजी भरल्या आवाजात बोलली. अग मावशी, दिष्ट लागली बघ, दिष्ट लागली. आणि सुगंधाला बोलताना एकदम ठसका लागला. उरलेली भाकर फरकुडात गुंडाळत हातावर पाणी ओतलं. ठसका काही लवकर थांबणा. सुगंधाला धाप लागून नाकाडोळ्यातून पाणी यायला लागलं. जेवताना ठसकाच लागतोय बघ, तिखट खाऊ वाटतंय, पण सोसना बघ मावशी. अग सुगंधा, तू या माग लय ताण आहे बघ. असल्या येळेला पडून राहायचं तर उन्हातानात काम करावं लागतंय तुला. अग तू असं कर, दवाखाना कर, ठसका लागून मन असा बघ. मावशी, आता कुठला दवाखाना? अग इ खायला पाहिजे नाही माझ्याजवळ. काय खरं राहिलं नाही बघ मऊ. आता कसली दिष्ट लागली ग सगुबाई तू या जोंधळ्याला? मावशी बोलली. अग मावशी, शाळू भरांगण वाढायला लागलेला, नदर थांबत नव्हती. रातोरात घात झाला बघ. घर सांभाळायला मी एकटीच. दोन चार दिवसाला शेताकडे जाऊन येत होते. असंच एके दिवशी शेतात गेले तर सगळा शाळू खांदून खुदळून खाल्लेला. कुणी ग केला असं सुगंधा, असा वैर दावा? मावशीचा चेहरा भेदरल्या हारणी ग दिसाय लागला. कुणी नाही माय, सगळ्या संघ पिरमानं राहतो आम्ही. आमच्या संघ कोण करणार आहे वैर दावा? अग मावशी, डुकराच्या टोळक्यानं रातीतून दुश्मनाच्या सैन्यानं कत्तल केल्यासारखी जोंधळ्याची अवस्था केली बघ. तासची तास उकरून खुंदळली, काही दांड चगळून इकडून तिकडे फेकून दिली. सगळीकडे सुकलेली धाड झाड होती बघ. माणसानं धांड उपटवून ढीक घातल्यासारखं ढीक घातलं बघ. नुसतं वाटवच वाटवच झालं. सगळीकडं नासाडी. अगं चौ बाजून चार चार तास उभं ठेवून मध्ये डांब्या डांब्याने धिंगाणा घातलेला. लांबून पाहिलं तर शाळू उभा लहिऱ्या मारल्या अगत एकदम चांगला दिसत होता. चार दिवसात हल्लं चढवून आग लावून मुलूक लुटावा तसं जुंगळ्याला लुटलं, कापलं, खांदलं, खुंदळलं. अग होत्याचं पार नव्हतं केलं बघ. मावशी, अग उरल्या सुरल्या चिपाडाला दोन मन शाळू झाला बघ. त्यो बिन्याला गुढ कऱ्यानं बिबियानं खुरपण टुरपण आवतकाठीचं पैक कशानं द्यावं ग? अग आमची मेहनत तर वाऱ्यावर उधळली आम्ही. अग मावशी, या शेतात आम्ही खरीपाला कापूस लावला होता बघ. रब्बीची पेरणी झाली तरी कापसाच्या झाडाला बोंडच लागली नाहीत. त्यात बोंडाळी पडल्यानं फुलं लागलं की गळून पडायचे. वान झाड हिरवीगार माचून गेलेली. रान खाली राहील म्हणून उभा कापूस मोडून शाळू पेरला बघ आम्ही. तर शाळूची परवड अशी झाली आणि कापसाच्या पेरणीसाठी केलेला 30,000 खर्च सगळा मातीत गेला बघ. दुष्काळ 13 महिना नव, आता दुष्काळातलं 13 वरीस म्हणावं लागेल. मावशे, नेकीनं काम करायचं आणि फाशी घेऊन मारायचं. अग 25 5 यावं लागलं बघ आम्हाला. घरात आम्ही दोघच. लेकरा बाळांचा खर्च नाही का, कसलं वाईट वक्त येस नाही, तरी देखील पिठाला मीठ मिळणा काहीच कळना बघ. अग जादू केल्यावाने पायका जातोय. खत, औषध, बिबियाणं आणि मजुराला पाण्यावाने खर्च करावा लागतोय. येळ हुकली की खोट पडते आणि खर्चाची मोजदाद केली
तर चालू हंगामातून बाद व्हावं लागतं। त्या परीस हंगाम टिकवण्यासाठी निमूट मान देऊन खर्च करावा लागतो। मरण तर ठरलेलं आहे, फक्त आजचं उद्यावर। अग उत्पन्न निसर्गाच्या आणि भावलाबाड्याच्या हातात आहे। एकानं साथ दिली तर दुसरा कापितो। आपलं जीन गाढवागत झाले बघ। कष्ट करायला नापत ना किंमत आहे। हयातभर निस्ती फसगत आणि पचगत आहे। काय करायचं सांग बघ मावशी। दिवसामागून दिवस जात होत। सुगंधाचं कष्टाचं जीन संपत नव्हतं। कोणाचं माणसातल्या लांडग्यानी लचकत ओढलं तर कुणाला लबाड कोल्यानी खता बियाणात फसवलं होतं। मजुरांना मजुरीत तर आडत्यांना आडतीत अडवलं होतं। विकराळ सरकारी तरसानं तर भूलतापा मारून नरडीचा घोटच घेतला होता। शेतात असल्यावर झाडापानात पशुपक्षात मन रमवून जातो माणसाचं। निसर्गाच्या सहवासात प्राणी मात्राला निरोगी करण्याचे अंगभूत गुण भरून राहिलंय। झाडाविलीतून पानाफुलातून रानकपारीचा गंध वेचीत फिरणारा वारा आरोग्यदायी परिमळाचे पखरण करत चराचरा चैतन्य निर्माण करतो। वेदना कमी करताना मनाचं दुःख विसरवण्याची, काळजाच्या काळजीची ठणक कमी करण्याची महान शक्ती ही निसर्गात आहे, रानावनात आहे। म्हणूनच पशुपक्ष्यांना, रानातल्या माणसांना फाटक्या तुटक्या संसाराला खोपा सावरायला बळ येतं। घरी आलं की नको त्या आठवणीचं पाश आवायला लागतात। दोघेही नकळत मौन होऊन विचाराच्या गर्दीत गटांगळ्या खात फिरतात। मधूनच जाणीवेच्या धक्क्यानं एकमेकाला सावरताना ते बांबावून जातात। रात्रीला रित्या स्वप्नांच्या पापण्या ओढून काळजाचं लटकं हसू फटावर पसरलं तरी समाधान थोडंच होतंय। सुगंधा झो प्लीज काय ग, आबोल असणाऱ्या गुलाबरावांना काहीतरी सांगायचं होतं। नाही व, जागीच आहे, काय हवंय का तुम्हाला? होय सांगा की काय हवंय। सुगंधा अंथरुणावर उठून बसली। अग झोप, तसं काय नाही, मला वाटतंय मग आता काही खरं नाही बघ, तो स्वतःचा जरा विचार करायला पाहिजे। गुलाबराव मनानं खचले होत। धनी मी कसला विचार करायचा व आता? सुगंधानं पेंगुळल्या डोळ्यानं कुशीवरून वळत गुलाबरावांकडे बघितलं। थरथरणारं अंग घामानं डबडबलं होतं। मनातली घालमेल कशी सांगावी, खोल थिजलेल्या डोळ्यात जाणवत होती। नाही म्हणलं रान खाली राहुणी म्हणून आपला खरीपाचा कापूस मोडून सोंदळ पेरलं। कापसाचं पहिलं पीक हाती नाही लागलं, पर दुसऱ्या येळेला सोंदळ आलंच की मला वाटतंय मी आज हाय उद्या नाही। हे दुखणं आता सोबत करणार दिसतंय दवा। गुलाबरावांना बोलताना धाप लागत होती। हे बघा, पहिलं तुम्ही भरवा, काप जोंदळ्याचं आपण नंतर बघू। तुम्ही शेताची चिंता सोडा बरं आता। धनी तुम्ही धीर सोडू नका, माझ्या देवावर मावा विश्वास आहे, तो संकट तारणारच आहे आपल्याला। माझं मन मला सांगतंय तुम्ही नक्की बरी व्हाल, बघा शांत झोपा आता तुम्ही। सुगंधानं गुलाबरावाचा घाम पुसून पाणी दिलं। तसं नाही ग, आता स्पष्ट सांगतो तुला, माझं बरं वाईट झालं तर तुला कोण आहे ग? एवढ्या वयात एकटी नाविषय जगणं सोपं आहे बघ। त्यात जमाना असला तुला नाही आवाराचे जहान, जगणं अवघड होऊन जाईल बघ। म्हणून मी म्हणतो एखादा गरजू गरीब गरजवंत बघून संसार कर। अग एखादं लेकरुबाळ झालं तर मला सद्गती तर मिळेल बघ। तुला माझ्याच्यानं कष्टाबिगर काहीच मिळालं नाही, तू नीतीचं मूल सांभाळलंस बघ। आजवर सत्याची साधना केलीस, तू मर्यादेचा बांध होतीस, कर्तव्याचा गंध होतीस, तो बंद जपला बघ। गंध दरवळला, तू साधना केलीस पण साध्य सफल व्हायचं राहिलं ग। गुलाबरावाच्या थरथरत्या अंगाला धाप लागली होती।
आवधानी जगन सोडायचं नसतं व तुम्ही तुम्ही आपल्या काळ्याकडे बघा की जरा अव किती अपिष्ट झेलती किती आग सोसती ती अव तुम्हीच म्हणता ना कापूस मोडून जवारी केली अव काय मिळालं दुसवट्याची पेर करून अव काळ्या आईची परवड झाली आणि जवारी जोंधऱ्याची नासाडी झाली त्या परीस कापसाचं चार बोंड परवलं असत अव आपल्या अघोऱ्या मतलब बापाय आपल्याच तत्वाला जायचं नसतं व कस सांगू तुम्हाला अव तुम्ही माझ्यासाठी मव काळीस आहात तुमच्या बिगर जगणं म्हणजे निर्जीव कलेवर आहे तुम्हासनी पहिल्यासारखं ताकदीनं उभं करणार आहे मी तुम्ही फक्त धीर सोडू नका आव धनी वनव्याच्या आगडोंबात सगळं जळून जात असं नाही व जळालेली झाडवेली पुढच्या पिढीला उभं करण्यासाठी कोवळ्या धुमाऱ्यांनी पुन्हा उगवतच असते काजव्याची किड वनव्यात फरफाळली भाजली तरी मनाच्या बळावर जिती राहून काळुक्या रातीला स्फटिक फुलाचं ताजव फुलवतात व त्यानं जगायचं सोडलं नाही व धनी बोलता बोलता सुगंधाचा श्वास वाढून छातीत जोराचे कळ निघाली तोंडातून आडखळत अस्पष्ट बोल निघत होत झोपे येतीस का ग सुगंधा अग तू शिणले भागले झोप आता रात बरीच झाली झोप अस्थी पंजर झालेला गुलाबरावाला काय माहीत की सुगंधानं आपल्या अगोदर आनंदाच्या यात्रेला सुरुवात केली धनी मी धन्य झाले हो मला मला साथ नाही सोडायची मी पुढे चालले तुमची काळजी मिटली आता तुमच्या माग राहून मरणाची वाट बघत एकटेपणाचं वैरान जगणं जमलंच नसतं बघा गुलाबरावांचा क्रूश झालेला हात हातात घेऊन सुगंधाचं अस्पष्ट बोल निघत होत धनी जीवन कष्टात गेलं बघा पण कष्टाचा शेण कधी नाही आला तुमच्या इथल्या सोबतीचा गोडवा आवीट होता शेवट स्वर्गीय होतोय तुमच्या विरहाच्या वेदना सहन झाल्या नसत्या आता सुखा जाते बघा आनंदात जाते आणि एक करा तेवढं गुडकऱ्याचं सवा मन जोंधळ आपलं देणं राहिले तेवढं देऊन टाका म्हणजे जाताना बंधन नग ए सुगंधा सुगंधा अग कसली ग तू मरण यातनाच्या अवघड वाटेवर या मृत्यू सुखाचा सुंदर आश्वरत घेऊन अवतरलेस अग स्त्रीचं अर्पणत्व एवढं उबदार आणि विशाल का असत तुझा खरा गरजवंत मीच आहे का अग आपला संसार युगायुगाचा नित्यानेच नियोजित केलाय ग तुझ्या प्रेमाच्या त्यागापुढं मृत्यू सुद्धा नतमस्तक झालाय बघ नतमस्तक झालाय सुगंधा अग कोंब्याच्या वंशाच्या दातृत्वाची परंपरा राखलीस बघतो अग मतलबी निष्ठुर समाज आणि दिखाऊ सरकारी यंत्रणे पुढं आपण हारलोय बघ हारलोय आपण पण आपल्या मरणाचा हेवा साक्षात मृत्यू द्यावाला वाटतोय बघ नक्कीच वाटतोय अवचित आभाळ काळ्या ढगांनी भरून आलं अंधाऱ्या रातीला विजांचा लकलकत्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली ग्लानीतल्या गुलाबरावांची सुगंधा काजव्यांच्या स्फटिक फुलानं सजली होती अधुऱ्या स्वप्नांना तृप्त मनानं निरोप देत हळवं युगल निघालं होत आनंदात विलीन व्हायला गंध दूरवर दरवळला होता रानमातीत सुगंधाचा विरलेला मृदगंध विरलेला मृदगंध मृदगंध